नमस्कार मित्रांनो, मी राव चौधरी, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड द्वारा निर्मित आजचा दिनविशेष या सदरात आपले मनापासून स्वागत करतो। 8 फेब्रुवारी। मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना पाहूयात। 2000 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय। 1931 महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले होते। 1714 आजच्या दिवशी छत्रपती शाहू महाराज सातारा गादी आणि सरकेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड लोणावळा येथे तह झाला। 2015 नीती आयोगाची पहिली बैठक। 1899 रँडचा खून करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रजी सरकारला सांगणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोड्या झाडून वध केला। 1994 भारतीय गोलंदाज कपिल देव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला। 1936 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे कामकाज सुरू झाले। 1960 पंजाबच्या खडक सिंह या मल्लाविरुद्ध गुन्ह्यांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंद केसरी बनले होते। 1849 रोमन प्रजासत्ताकची रचना आजच्या दिवशी करण्यात आली। 1942 दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले होते। 1844 भाषांतरकार गोविंद शंकर शास्त्री बापट यांचा जन्मदिन। 1941 गझल गायक जगजीत सिंग यांचा जन्मदिवस। 1897 भारताचे तिसरे राष्ट्रपती शिक्षणतज्ञ पद्मविभूषण व भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जन्मदिन। 1927 ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचे निधन। 1999 आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे निधन। मित्रांनो, नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आजचा दिनविशेष कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कॉमेंट्सद्वारा नक्की कळवा। धन्यवाद।